मित्रांनो, आपल्याकडे आपण असं म्हणतो कुणाला बोलवायचं, आपण म्हणतो इकडे ये किंवा इकडे ये असं म्हणतो. मित्र इथं कोल्हापुरी भाषामध्येच बोलून दाखवू ना की इकडे. हा ऋतिक इकडे, ईला आपण ई बोलतो आणि त्या टोनिंग मध्ये ईचा ही होतो इकडे ये. इकडे ये, इकडे आम्ही तिकडले पंढरपुराकडले. हा तिकडं काळपड पडला होता. हा आमचे गाडी बैल, आम्ही गाडी बैलाने इथं आलेलो आहे जगायसाठी. तुम्हाला आठवतं का तुम्ही ज्यावेळेस आले होते? आमचे सासरे होते. महाराष्ट्रामध्ये 39 जिल्हे आहेत. ओके, पालघर हा अलीकडे झालेला 34 जिल्हा, त्यापैकी 35 जिल्हा म्हणजे आपला वाशिम जिल्हा. इंटरनेट फेमस व्हायच्या अगोदर वाशिम जिल्ह्याला फारशी काही ओळख नव्हती. जर आपण मुंबईला किंवा पुण्याला गेलो तर वाशिमचं नाव सांगितलं तर लोक नवी मुंबईतील वाशी या शहराचा उल्लेख करायचे, वाशी. परंतु ती वाशी आणि हे वाशिम वेगळं आपल्याला त्यांना स्पष्ट करून सांगावं लागायचं. किंबहुना कधीकधी आपल्याला नागपूर किंवा मग अकोल्याचाही संदर्भ द्यावा लागत असायचा. परंतु वाशिम जिल्हा आता या इंटरनेटच्यामुळे काय जगजवळ आल्यामुळं वाशिमला प्रत्येकजण आता ओळखतो आहे. प्रत्येकजण म्हणल्यापेक्षा साधारणतः आपल्याला काही जण ओळखतात, म्हणजे आता सर्च करण्याची काही गरज नाही, संदर्भ देण्याची गरज नाही आहे. मित्रांनो, आज वस्तगोलम लावीच्या माध्यमातून एक अशी माहिती तुम्हाला आम्ही सांगणार आहोत, ती माहिती तुम्हाला तुम्ही कदाचित कधीतरी ऐकली असेल, वाचली असेल, परंतु आज प्रत्यक्षात त्या माहितीचा आम्ही आढावा घेणार आहोत. आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी ही आपली एक मातृभाषा आहे, परंतु या मराठीच्या अनेक उपभाषा आपल्याला स्थलपरत्वे म्हणजे स्थळानुसार त्या भाषा बदललेल्या असतात. त्या मराठीच्या काही पोटभाषा आहेत, तर विदर्भाची आपली एक वेगळी भाषा आहे, वाशिमची एक वेगळी भाषा आहे, बुलढाण्यामध्ये गेलो तर त्यांची थोडीशी एक वेगळी भाषा आहे. मग अशा विभागानुसार त्या भाषेची टोनिंग बदलत जाते. पश्चिम महाराष्ट्राची जी काही रांगडी मराठी आहे कोल्हापूर, सोलापूर, सातारा या भागातील, तर ती रांगडी मराठी आपल्याला पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाहायला भेटते. परंतु पश्चिम महाराष्ट्रामधील विदर्भामध्ये बसलेलं एक गाव, संपूर्ण गाव, ज्या गावामध्ये संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्याचे लोक आहेत, जेवढे काही जिल्हे आहेत पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, पंढरपूर या जिल्ह्यातील लोक विदर्भातील एका गावामध्ये, विदर्भातील म्हटल्यापेक्षा आपल्या वाशिम जिल्ह्यातील एका गावामध्ये गेल्या 150 वर्षापासून वास्तव्यास आहेत. तर जाणून घेऊयात अधिक माहितीसाठी दस्तापूर या गावचा एक धावता आढावा. पाहत रहा पच्च गुलमुलाही. सर्वत्र हिरवळ असणारा, सह्याद्रीच्या रांगेप्रमाणे दिसणारा हा परिसर प्रत्यक्षात मात्र मंगरुळपीर तालुक्यातील दस्तापूर गावचे शिवार आहे. 19व्या शतकात पडलेल्या भयंकर दुष्काळामुळे पोट भरण्यासाठी वाशिम जिल्ह्याच्या कुशीत पश्चिम महाराष्ट्रातून स्थलांतरित झालेले शेकडो कुटुंब मंगरुळपीर तालुक्यातील दस्तापूर या गावी स्थायिक झाले. पूर्वी हातावर पोट असणाऱ्या मोलमजुरांचे दस्तापूर हे गाव वर्तमानात विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर होत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कुळ असलेल्या या आपल्या मराठी बांधवांनी विदर्भाच्या मातीशी नारळ घट्ट जोडून येथील सर्वच गोष्टीशी आता समायोजन केलंय. 150 वर्षानंतरही दस्तापुरात विदर्भातील पश्चिम महाराष्ट्र आजही पाहायला मिळतो. पाहत रहा वत्स गुलमला हिऊ, आपली संस्कृती आपला वसा. वत्सगुल्म लाईव्हच्या ग्रामवाणी विशेष कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज मी उभा आहे दस्तापूर या गावामध्ये. होय, विदर्भातील पश्चिम महाराष्ट्रातील वसलेलं दस्तापूर हे गाव आज आपण पाहणार आहोत. आणि आज आपल्यासोबत आहेत या गावचे उपसरपंच विश्वनाथ आटपाडकर सर. तर जाणून घेऊयात नेमकं काय इतिहास होता या गावचा, की पश्चिम महाराष्ट्रातील ते लोक साधारणतः 150 वर्षापूर्वी या गावात आले होते. अधिक माहितीसाठी आपण विचारूयात काकाजींना. काकाजी नमस्कार, स्वागत आहे तुमचं वसुगुलमध्ये. तर सर्वात प्रथम मला सांगा, किती पिढ्यापासून तुम्ही इथे राहतात? तीन पिढ्या झाल्या आमच्या ह्या गावात. पश्चिम महाराष्ट्रातून आलेलं पूर्व गाव आहे. तर ह्या गावात येऊन बरेच दिवस झाले, सगळे गरीब वस्ती होती पूर्ण, पण सगळ्या लोक एकत्र राहून सगळं विकासाला हातभार दिला. आमच्या गावाशेजारी राहणारे माजी मंत्री सुभाषरावजी ठाकरे साहेब यांनी ह्या गावाला
89 मध्ये निवडून आले ते ठाकरे साहेब, तेव्हापासून या गावाला विकासाचे काम आणि विकासाचं पिण्याच्या पाण्यापासून शेतीतल्या पाण्यापर्यंत गावातील रस्ते असतील, पिण्याचं पाणी असेल, रोड असतील का असतील, हे सगळं ठाकरे साहेबांनी केलेलं आहे. मंडळी, आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये साधारणतः जी काही आडनावे आहेत तुम्हाला माहितीच आहेत कोणती आडनावे आपल्याकडे आहेत, परंतु काकाजींचं आडनाव आहे आटपाडकर, आणि तिकडचं म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील जे काही आडनावे आहेत त्याच लईमधले आहेत. काका, अजून कोणकोणती आडनावे तुमच्या गावामध्ये आहेत? तिथे करचे आहे, गेंड आहे, मुंजे आहे, गोडसे आहे, खांडेकर आहे, कोळ आपला धनगर समाजाचे आमच्यासोबत आलेले लोक आहेत तिकुंड, ते आहेत 5-7 घरं. त्याच्यानंतर एसी समाजाचे आलेले आहेत आमच्यासोबतच, ते बी आमच्यासोबतच आहेत. आणि त्याच्यानंतर जे सगळे आहेत आम्ही सगळे एकत्रच राहतो असं काही सुद्धा नाही. बरं, मला एक सांगा, तीन पिढ्यापासून तुम्ही इथे राहत आहे, म्हणजे पहिलं काय कारण होतं की तुम्हाला पश्चिम महाराष्ट्रातून इथं यावं लागलं वाशिम जिल्ह्याच्या एका या गावामध्ये? पश्चिम महाराष्ट्रात दुष्काळ असल्यामुळं काम करत करत इकडे जे आले, मग इथं आले तर बघा कुठं राहायचं काय राहायचं, ते इथं राहिले. हे जे गाव आहे, इथली जी जमीन आहे, एक वाशिम तालुक्यात तामशी म्हणून गाव आहे, तिथल्या मारवड्याचा इजारा होत आहे. त्याच्यामुळं आमच्या जे आजोबा पंजोबानं किस्तीप्रमाणे इथली शेती घेतली आणि ती परतफेड केली आणि म्हणून हे गाव इथं बसलं गेलं. आता प्रत्येक 3 किलोमीटरवरती प्रत्येकाची भाषा बदलते, परंतु गेल्या 150 वर्षापासून तुमची जी भाषा आहे, जी आपल्या पश्चिम महाराष्ट्राची रांगडी भाषा म्हणून बोलतोय आपण, तर त्या भाषेमध्ये जरासाही बदल नाही, काय सांगाल याबद्दल? बदल कुठंच बदलणार राहणार. आम्ही कुठेही जरी गेलो, जर सहज बोललो तर तुम्ही दस्तापूरचे आहे का ही ओळख झालेली आमच्या भाषेची. तुम्ही ज्यावेळेस समजा आता आठवडी बाजारामध्ये जाता, मंगरूळपेठ असो किंवा वाशिममध्ये, तिथं मग आता दस्तापूरवाले तुम्हाला ओळखतात की काही पश्चिम महाराष्ट्रातून आलेत असं काही बोलतात? नाही, ते सरळ म्हणतात की तिकडली भाषा आहे पश्चिम महाराष्ट्रातली, म्हणून आम्हाला गावाची ओळख सांगायची तालुक्यात किंवा जिल्ह्यात सांगायचं काम नाही. आम्ही बोललो की सरळ सांगतात की दस्तापूरचं दस्तापूरचे आहेत भाऊ. आता सध्या तुमचं मूळ गाव कोणतं त्या जिल्ह्यामधलं? त्या जिल्ह्यामधलं आटपाडीचा, आटपाडी तालुक्यातलं माझं गाव, सातारा जिल्हा, सातारा. तिथे आहे का कोणी तुमचं अजून सध्या? सध्या आहेत ना, आमचे नातेवाईक आहेत तिथं, आमची भावकी आहे, त्यांचे येणं जाणं होते, येणं जाणं आहेत. आमच्या काही मुली दिलेल्या आहेत तिकडं, काही तिकडल्या मुली आता सध्या केलेल्या आहेत. आमच्या इथं माजी पोलीस पाटील म्हणून वसंत मुंजे आहे, त्यांच्या इकडे 2 मुली आहेत तिकडं करून आणलेल्या, एक पवारवाडीची आहे आणि एक जतची आहे. आणि वाशिम जिल्ह्यामध्ये काही संबंध तुमचे रोटी बिटीचे व्यवहार होतात का, लग्न वगैरे? वाशिम जिल्ह्यात आमचे फार कमी आहे, म्हणजे मोजके नाही, नसल्यासारखेच आहे. आम्ही पश्चिम महाराष्ट्राचा उल्लेख केला की आपल्या समोर प्रश्न एक की तेथील भाषा, रांगडी भाषा, नंतर लेझिम पथक असेल, कोल्हापूरची कुस्ती असेल, सर असे अशा काही परंपरा तुम्ही जोपासलात का गावामध्ये? गावामध्ये गणपती म्हणजे जे काही लेझिम किंवा ढोल पथक वगैरे ह्या ज्या आहेत ते आत्ता पण पूर्ण संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राची जी एक सांस्कृतिक जी हे आहे ती पूर्ण आम्ही इकडे करतो. आमच्या इकडे गणपती विसर्जनला जे आत्ताचे DJ वगैरे हे याला कधीही प्राधान्य नसतं. जे आमचे जे खेळ आहेत ते पूर्ण मातीतले जे खेळ आहेत, कुस्ती हा या तुम्ही वाशिम जिल्ह्यामध्ये कोणालाही विचारा तर कुस्ती हा प्रामुख्याने इथे खेळला जाणारा खेळ आहे. आजीबाई, काय चाललंय दिवाळी, कशी चालू आहे? ठीक आहे. तुम्ही मूळच्या वाशिम जिल्ह्याच्या की तिकडच्या? नाही, आम्ही आटपाडी जिल्ह्यातल्या. अच्छा, आटपाडी म्हणजे सातारा जिल्ह्यात? हा, सातारा जिल्हा. ठीक आहे. कसं वाटतं आता इथे? आम्हाला चांगलं वाटते. आणि किती दिवसापासून तुम्ही राहता इथं? आमचे 2-3 पिढे झाले. 2-3 पिढ्या. आता कोण आहे तिकडे मग? आमची सोयर समोर जाते आपले नातेवाईक. कोणता जिल्हा तुमचा तिकडे? ती काय एवढं माहित नाही माहिती. दुसऱ्या एक आजी सोबत आहे आपल्या, तुमचं नाव सांगा आजी. विनूबाई करचे. अच्छा, तुम्ही वाशिम जिल्ह्याच्या मूळच्या की तिकडच्या? आम्ही तिकडले, पंढरपुराकडले. तिकडं काळपूळ पडला होता, तर आमचे गाडी बैल, आम्ही गाडी बैलांनी इथं आलेलो आहे जगायसाठी. तुम्हाला आठवतं का तुम्ही ज्यावेळेस आले होते? आमचे सासरे होते. तुमचे सासरे यांच्या अगोदरची पिढी गाडी बैलांनी जसं चालत? आमचे सासरे सांगत होते. बरं, कसे कसे अनुभव आले तुम्हाला या काही? आमची शेती तिकडची पिकत नव्हती, मग आम्ही इकडे जगा आलो, गाड्याला बांधून इथली झाडी तोडून इथं राहिलेलो आहे. आमचे सासरे सांग, आम्हाला कळत नव्हतं तेव्हा. आमचे सासरे सांगत होते. राम राम पाहुण. राम राम. राम राम. काय नाव तुमचं? मी श्रीमंत खांडेकर, श्रीमंत सीताराम खांडेकर. खांडेकर हे आता किंबहुना नाव तुम्ही वाशिम जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा ऐकलं असेल किंवा याच्या अगोदर ऐकलं असेल, परंतु दस्तापूर या गावामध्ये खांडेकर आहेत आमचे श्रीमंत. काय सांगाल गावाबद्दल तुमच्या? गावाबद्दल म्हणजे
आम्ही पूर्वी पश्चिम महाराष्ट्रातले रहिवासी, सन 1856 पश्चिम महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडला होता, त्यावेळेस आमचे वडील म्हणजे पंजोबा आजोबा हे पोट भरण्यासाठी स्थलांतरित झाले आणि रोडचे काम करत करत इथंच थांबले. आणि या गावची पूर्वी परिस्थिती थोडीशी हलाकीची होती, काबाड कष्टाची होती, पण ज्यावेळेसपासून माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे यांनी या गावाचं पालकत्व स्वीकारलं त्यावेळेसपासून आमच्या गावाची थोडीशी प्रगती झाली. आजूबाजूला सर्व ओलीत मोठमोठे धरणं केले त्यावेळेसपासून या गावची प्रगती चांगली झालेली आहे. वारंवार सुभाषजी माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे या गावाला पूर्ण मार्गदर्शन करतात, त्यावेळेसपासून आमच्या गावची आर्थिक परिस्थिती चांगली झालेली आहे. धन्यवाद मित्रांनो. आपल्याकडे आपण असं म्हणतो कोणाला बोलवायचं आपण तो इकडे ये किंवा इकडे ये असं म्हणतो. मित्र इथं कोल्हापुरी भाषामध्ये बोलून दाखवू ना की इकडे. हां रोहतेक इकडे. ईला आपण ई बोलतो आणि त्या टोनिंगमध्ये ईचा ही होतो हिकडे ये. हिकडे ये हिकडे काय सांगशील अजून तुझ्याबद्दल? काय गावाबद्दल काय महत्त्वाचं सांगायचं म्हणजे गाव एकोपा आहे, तिथं आल्यापासून गावाचं म्हणजे कुठलाही बदल नाही. एक गाव एक गणपती, एक गाव एक दुर्गा देवी, असा कुठलाही ह्यात बदल नाही. बरं आपण समजा तिकडे गेलो पुण्याच्या साईडला तर वाशिम या जिल्ह्याचं नाव काढलं तर तिकडचे लोक ओळखतात का वाशिमला? वाशिमला ओळखत नाहीत. नाही ओळखत? नाही नाही. आता तुमच्या मुलं तरी किंवा आम्ही वाशिममध्ये राहतो पश्चिम महाराष्ट्रातले असं काही आम्ही कुणाही सोबत बोललो तर आम्हाला पश्चिम महाराष्ट्रातले समजतात. पश्चिम महाराष्ट्रात कुणाही सोबत बोललो तरी आम्हाला पश्चिम महाराष्ट्रातले समजतात. आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेल्याच्या नंतर वराडचे पाहुणे म्हटलं तरच आम्हाला ओळख देतात. अच्छा वराडचे पाहुणे. वराडचे पाहुणे तर यांना वराडचे पाहुणे म्हणतात आणि खरोखर हे आपले पाहुणे आहेत गेल्या 150 वर्षापासून. आणि आपल्या या वाशिम जिल्ह्यामध्ये असं हे एक युनिक गाव दस्तापूर म्हणून आहे. हे गाव मंगरुळपीरच्या अगदी 3 किलोमीटर अलीकडचं गाव. तुम्ही बऱ्याच वेळा या रस्त्याने मार्गस्थ झालेला असाल, नाही पुन्हा एकदा आलात तर नक्की या गावला या. या गावचे सरपंच पोलीस पाटील सगळे गुण्यागोविंदाने इथे राहतात आणि नक्कीच पश्चिम महाराष्ट्राचं विदर्भातील एक पश्चिम महाराष्ट्र दस्तापूर या गावामध्ये तुम्ही अनुभवू शकता. इथे जर्नालिस्ट विकी डोंगरेसह वत्सगुल मुलावीसाठी रामजनगर दस्तापूर मंगरुळपीर.